लाडकी बहीण असो की अर्थ खाते पवारांवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही सो। अर्थखात नालायक आहे म्हणण्यापर्यंत या पक्षाच्या नेत्यांची मजल गेली केवळ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ आणि मंत्री पदाचं वाटप होत असल्यामुळे आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय विधानसभा देखील शिंदेच्याच नेतृत्वात होणार आहे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यशस्वी झालेत आज या पक्षाकडे पन्नास आमदार आणि सात खासदार आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क का आहे अजित पवारांकडे काय विधानसभेत शिंदे दादांच्या पुढे का असतील आणि मुख्यमंत्री पदासाठी शिंदे प्राधान्य का दिले जाईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आजपर्यंत दोन चारच नेते बोलत होते आता मात्र सगळेच मैदानात उतरताना दिसत आहेत शिंदे यांच्या पक्षाचे मुख्य लक्ष अजित पवार गट असेल असं दिसतंय कोणत्याही परिस्थितीत पवार सत्तेत नसलेले बरे असं त्यांच्या नेत्यांना वाटत असावं अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ युतीत येईल असं मुख्यमंत्री वाटलं नसेल पण ते घडून गेलं आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत लोकसभेला मिळालेल्या यशाने शिवसेना पुन्हा ताजी तवानीत झालीये त्यांनी भाजपपेक्षा आता थेट अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला लक्ष केलं लाडकी बहीण असो की, की अर्थ खातं पवारांवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही अर्थ खाते नालायक आहे म्हणण्यापर्यंत या पक्षाच्या नेत्यांची मजल केली जर राष्ट्रवादी विधानसभेला बरोबर राहिली तर नुकसान होईल अशी भीती कदाचित शिवसेनेला वाटत असावी मुख्यमंत्री म्हणून शिंदे यशस्वी झालेत ते या प्रतिमेचा फायदा उठवू पाहतायत आज या पक्षाकडे पन्नास आमदार आणि सात खासदार आहेत कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे तसंच भाजपची सात असेल तर शहरी भागात बऱ्यापैकी जागा जिंकण्याचा त्यांना विश्वास वाटतोय महायुतीपेक्षा महाआघाडीच्या बाजूने लोक बोलताना दिसत आहेत शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट अजूनही ओसरलेली नाही लाडक्या बहिणीला ओवाळणी दिली हे चित्र थोडं आशावादी होतं तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजगडला कोसळला त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात विशेषतः भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर माफी मागावी लागली बॅकफूट वर जावं लागलं हे सर्व मुद्दे निवडणुकीत गाजणार आहेत महायुतीत मात्र जितके देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर टीका होते सोशल मीडियात ट्रोल केलं जातं त्या तुलनेत एकनाथ शिंदे होताना दिसत नाही आज तरी शिवसेना प्रत्येक मतदारसंघाची बांधणी करतीये मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वात ही निवडणूक होतीये जे आमदार आहेत ते टिकवण्याचं आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिंदे पिता पुत्रांवर आहे त्यामुळे दादांना कॅप्टनच ऐकावं लागणार आहे ते करूनही जर अजित पवार गटाला लोकसभेसारखाच पराभव पचवावा लागला तर दादांचं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडणं निश्चितच त्यामुळे विधानसभेसाठी अजित पवारांची काय नवीन स्ट्रॅटेजी असेल हे पाहणं